सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून 5 दिवस 19 तारखेपर्यंत लॉकडाऊन सुरू केले आहे। याला विरोध करत आज व्यापाऱ्यांनी हर्बर्ट रोडवरच्या बाजारपेठेत भीक मागू आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता आणि आपल्या व्यथा शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे। आजपासून या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे, मात्र याला सांगलीच्या व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे। आज व्यापाऱ्यांनी हर्बर्ट रोडवरच्या बाजारपेठेत भीक मागवा आंदोलन केले। यावेळी हातात बोर्ड घेऊन भीक मागितली, प्रशासनाने आमच्या या मागण्या मान्य कराव्यात अशा आशयाचे बोर्ड व्यापाऱ्यांनी धरला होता। कर्मचारी पगार, व्याज, पाणीपट्टी, GST, दुकानभाडे, कर्जाचे हप्ते, घरपट्टी, वीज बिल, आयकर, घरखर्च या न्याय हक्काच्या मागण्यांची सरकारने आम्हाला भीक द्यावी असे म्हणत हे आंदोलन करण्यात आले। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महांकाळ। आज सांगली महापालिका क्षेत्रातल्या सर्व प्रमुख संघटना आणि त्यांचे सभासद हे आम्ही इथं आमच्या हक्काच्या मागण्या शासनाकडे मागायची आमची आता क्षमता राहिली नाही, आम्ही लाचार झालो आहे, त्यामुळं निदान त्या भिकेत तरी आम्हाला शासनानं द्याव्यात अशी सनदशील मार्गानं लोकशाही मार्गानं मागणी करण्यासाठी शांततेनं आम्ही निदर्शनं करत आहोत। सांगलीची बाजारपेठ सातत्यानं गेली 2-3 वर्ष झालं अडचणीत आहे, पण याचं सोर सुतूक कुणालाही नाही आहे। आज परिस्थिती अशी आहे, 3 महिने झालं व्यापाऱ्यांना सरकारनं घरात डांबून ठेवलेलं आहे। सन्माननीय सरकार नक्की करायचं आहे तरी काय त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही आहे। अर्धवट लॉकडाऊनच्या माध्यमातून रुग्णवाढी संख्येला स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे, किंबहुना ही टास्क फोर्स नावाची जी संकल्पना आहे ही टास्क फोर्स 4 भिंतीत बसून ग्रामपंचायत एरियापासून महापालिका क्षेत्रापर्यंत नियोजन आणि निकष ठरवते। आज या माध्यमातून ही टास्क फोर्स पहिला बरखास्त करावी आणि ग्राउंड लेवलच्या लोकांकडून, व्यापाऱ्यांकडून, सामाजिक संस्थांकडून या लॉकडाऊनचं नियोजन कसं करायचं या बाबतीत सरकारनं ऐकलं पाहिजे। आज सांगलीतलं स्थानिक प्रशासन ज्यांची दुकानं बंद ठेवायची त्यांना न विचारता बसून आदेश काढतं, पण या प्रशासनाला, या राज्य सरकारला या गोष्टीची जाणीव नाही आहे की एक आदेश काढल्यानंतर किती हजारो लोक देशोधडीला लागतात ह्याची कुठलीही जाणीव नाही आहे। सातत्यानं लॉकडाऊन हे नियम कोरोनाचे, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट याला आम्ही दहशत म्हणतो, हे नियम नाही आहेत, ही दहशत आहे। आज उत्पन्न शून्य व्यापाऱ्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं 1000 रुपयाचा दंड वसूल केला जातो, याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे का? सरकार नक्की काय करतं आहे, आमचे जीव वाचवते का घरात बसून आमचे जीव घेत आहे, हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे। या माध्यमातून सांगलीच्या पोलीस प्रशासनाला, महापालिका प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी सांगू इच्छितो, गेली 6 महिने झालं सातत्यानं लॉकडाऊन आहे, मागच्या वर्षीचे 3 महिने आणि ह्या वर्षीचे 3 महिने सांगलीच्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाबद्दल ब्र शब्द तोंडातनं काढलेला नाही आहे आणि आजही आम्ही काढणार नाही आहे। इतक्या संयमानं आम्ही वागलेलो आहे आणि इतक्या संयमानं सहकार्य देऊन दंडही आम्ही भरलेला आहे। एक मन पूर्वजांनी करून ठेवली आहे, शुभकार्याला जाऊ नये पण मरणाला नक्की जावं। आज व्यापारी मरणाच्या दारात असताना या व्यापाऱ्यांची साधी चौकशी करायला कोण येत नाही आहे, आज कोण कुत्रा आम्हाला विचारत नाही आहे। ज्या व्यापाऱ्यांची दुकानं बंद आहेत त्यांच्याशी प्रशासन कुठलीही चर्चा करत नाही आणि ज्या लोकांना बाजारपेठेची काही देणंघेणं नाही आहे अशांबरोबर चर्चा करून इथलं धोरण ठरवलं जात आहे। सन्माननीय प्रशासनाला आमचं या माध्यमातून आवाहन आहे की हा लॉकडाऊनचा खेळ खंडोबा तातडीनं संपवावा। मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींनी, मंत्री महोदयांनी स्थानिक प्रशासनाला शक्य ती मदत व्यापाऱ्यांना पुरवावी, राज्य शासनाकडनं ठोस भरीव मदत व्यापाऱ्यांना मिळवून द्यावी, कारण हा 3 महिन्यातला जो नुकसानीचा विभाग आहे, कर्मचारी पगार आहेत, बँकेचे हप्ते आहेत, व्याज आहे, त्यानंतर विविध कर आहेत, हे कुठून भरायचे? आज पूर्ण सीझन
लग्नसराई, पाडवा, अक्षय तृतीया, रमजान हे सगळं लॉकडाऊनमध्ये मागच्या वर्षी गेलं, या वर्षी गेलं, माल भरून ठेवलेला तसाच आहे, व्यापाऱ्यांची देणी द्यायची, याची का उपाययोजना तुमच्याकडे आहे का? तुम्ही नुसती कोरोनाची उपाययोजना म्हणून टाळेबंदीचा आदेश काढता आणि हे विचित्र निकष स्तर 1 पासून स्तर 5 पॉझिटिव्हिटी रेट 10 20 आत हा खेळकोंडोबा शासनानं त्या टास्क फोर्सनं थांबवावा, अन्यथा आज आम्ही सततच्या टाळेबंदीमुळे आमचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचं दायित्व हे सरकारवर निश्चित करत आहे आणि सरकारनं त्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी आणि आमचं जे काय आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा दुकानं उघडल्यानंतर ज्या गोष्टीला आम्हाला सामोरं जायचं आहे त्याचं दायित्व स्वीकारून भरीव मदत आम्हाला सरकारनं द्यावी, ते फलक आम्ही जाहीर मागण्या केलेल्या आहेत. जर अशा पद्धतीनं सरकार मनमानी करत असेल तर मात्र अख्ख्या राज्यभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हा विषय लॉकडाऊनचा हा तातडीनं संपवावा, अन्यथा लॉकडाऊनमुक्त सांगली करावी, भयमुक्त सांगली करावी, दहशतमुक्त सांगली करावी. आज आम्ही सनदशील मार्गानं इतर शहरांसारखं आम्ही दुकानं उघडायचं आंदोलन केलेलं नाही आहे. आजही पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आमचं सहकार्य आहे. आमची त्यांना अजूनही हात जोडून विनंती आहे, व्यापाऱ्यांना तुम्ही सहकार्य करावं. आज आम्ही आमच्या मागण्यांसाठी की ज्या मागण्यासाठी आम्ही आता सशक्त राहिलेलो नाही आहे, सरकारनं आम्हाला पूर्ण लाचार करून टाकलं आहे, त्यामुळं निदान ह्या आमच्या हक्काच्या मागण्या, ह्या आमच्या हक्काच्या मागण्या या सरकारनं आम्हाला निदान भिकेत तरी द्याव्यात अशी भीक आम्ही प्रशासनाकडे मागितलेली आहे.